बेरोजगारांना रोजगार देणं तसेच गुजरातमधील पळवलेले उद्योग हे महाराष्ट्रात परत आणणं, महिला सबलीकरण करणं, शिक्षण, आरोग्य, कर, दहशतवादावर उपाययोजना अशा अनेक भूमिका ज्या वचननाम्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याला विरोध आहे काय? मोदींनी जे गेल्या 10 वर्षात वारंवार यू टर्न घेतलेले आहेत त्याचं काय? त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे. लोक ठरवतील की आमच्या वचननाम्यात यू टर्नचा काय विषय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या मव्याच्या जाहीरनाम्यावरील भाषणावर दिली आहे. त्यावर भाजपने टीका केली, तो वचननामा नाही तो यू टर्ननामा. ठीक आहे, लोक ठरवतील, लोक ठरवतील ना. त्याच्यामध्ये यू टर्ननामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे. बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं, हां, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, कर दहशतवादावरती उपाययोजना अशा अनेक भूमिका ज्या वचननाम्यात घेतल्या आहेत आम्ही, त्याला विरोध आहे का? किंबहुना नरेंद्र मोदीने गेल्या 10 वर्षात वारंवार जे यू टर्न घेतलेले आहेत, यू टर्न नरेंद्र मोदींनी, त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे, म्हणजे त्यांचा जाहीरनामा. आम्ही प्रथमच आमचा वचननामा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तीन पक्ष एकत्र आल्यावरती आमची भूमिका आम्ही जाहीर केली. पण यांना पोटदुखी आहे, यांना सहन होत नाही काही चांगले, विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने. आचारसंहिता का उल्लंघन करने को लेकर प्रधानमंत्री को नोटिस दी गई और 29 तक जवाब मांगा था. राहुल गांधी को भी पता चला है. देखिए, ये एक कार्रवाई होती है. राहुल गांधी को नोटिस दी है, प्रधानमंत्री को दी है. नोटिस से क्या होता है? कर्नाटक में जब सीधे सीधे बजरंग बली की घोषणा देकर वोट मांग रहे थे, तब ये हमारा चुनाव आयोग क्या कर रहा था? राम लल्ला का दर्शन हम मुफ्त देंगे, आप वोट दीजिए. ये जब मध्य प्रदेश राजस्थान में अमित शाह जी मतदाताओं को लुभा रहे थे, तब ये चुनाव आयोग क्या कर रहा है? नोटिंग की बंद कर दीजिए. सर, वीवीपैट को लेकर आज फैसला आने वाला है लगातार. हाँ, हमारा इंतजार, हम इंतजार कर रहे हैं आज के फैसले का. मराठी मध्ये नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस दिली आहे. 19 तारखेला त्यांना दोघांनाही जाब विचारण्यात. निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदींना जाब विचारायची हिंमत खरोखर आहे का? जर ह्या जाब विचारायची हिंमत असती तर कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा देऊन मतदानाचं बटन दावा कमळाचं हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कारवाई झाली असती. काल किंवा 2 दिवसापूर्वी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टीचा उल्लेख नाही, संपत्तीचं समान वाटप, मंगळसूत्र खेचणार, या खोटेपणावर काँग्रेसने त्यांच्यावरती एक कारवाईची मागणी केली. खोटं बोलल्याबद्दल त्यांना प्रधानमंत्री पदावरून दूर करायला हवं. अमित शहा, रामलल्लाचं दर्शन मोफत करू, आम्हाला मतदान करा हे जेव्हा सांगत होते, तेव्हा हा चुनाव आयोग का चुनाव आयोग कुठे होता? जय भवानी, जय शिवाजी, हां, ह्याच्यावरती आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे. शिवसेनेच्या ज्या मशालितामध्ये जय भवानीवरती आक्षेप आहे. जय भवानी महाराष्ट्राची कुलदेवता आहे.